नमस्कार, प्रणिताज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मुलांच्या टिफिनसाठी, प्रवासात नेण्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून पुऱ्यांचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमी बनवत असतो. त्यातलाच एक प्रकार आज आपण बनवणार आहोत. आज आपण साबुदाणा पुरी बनवणार आहोत. हा अर्धीवटी साबुदाणा मी 4-5 तास आधी भिजवून घेतला होता. हे दोन बटाटे मी उकडून मॅश करून घेतले आहेत. अर्धी वाटी कोथिंबीर यात टाकायची आहे. एक चमचाभर जिरं यात टाकायचं आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे. एक चमचा तिखट टाकायचं आहे. आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि एक चमचाभर तेल टाकायचं आहे. आता यात मावेल एवढं गव्हाचं पीठ टाकायचं आहे. साधारण एक मोठी वाटी पीठ मी आत टाकले. आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आवश्यकता वाटली तरच यात पाणी टाकायचंय. अगदी 1-2 चमचे पाणी मी यात टाकले. हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचंय. साधारण हे असं इतकं घट्ट पीठ मळायचं आहे. या पुऱ्या आपल्याला तेलावर लाटायच्या आहेत. पळपट लाटण्याला आधी थोडंसं तेल लावून घेऊया. या पुऱ्या मी छोट्या छोट्याच बनवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या बनवा. साधारण मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटायच्या आहेत. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. या पुऱ्या खूप फुगत नाहीत, पण यात बटाटा आणि साबुदाणा असल्यामुळे या पुऱ्या एकदम सॉफ्ट होतात.
आता पुऱ्या तयार आहेत. या पुऱ्या दिसतात सुरेख आणि चवीला पण जबरदस्त होतात.